तर महिलांसाठी महत्त्वाची बातमी. गर्भपात करण्यासाठी आता महिलेला यापुढे तिच्या पतीची परवानगी घेण्याची गरज लागणार नाहीये. सुप्रीम कोर्टानं याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. एका प्रकरणामध्ये सुनावणी देताना न्यायालयानं स्पष्ट केलं आहे की कोणत्याही संज्ञान महिलेला तिच्या बाळाला जन्म देण्याचा किंवा गर्भपात करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. घटस्फोट घेतलेल्या एका महिलेच्या पतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती. पत्नी आपल्या परवानगीशिवाय गर्भपात करत असल्यानं तो गर्भपात अवैध असल्याचा आरोप या पतीनं केला होता. त्यात त्यानं महिलेसह तिचे आई वडील आणि दोन डॉक्टरांवरही अवैध गर्भपाताचा आरोप केला होता. गर्भपाताचा निर्णय पूर्णपणे महिलेचा असू शकतो असं सांगत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं देखील ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यानं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांच्या खंडपीठानं याबाबतचा निर्णय दिलाय. पतीच्या परवानगीची आता गर्भपातासाठी गरज लागणार नाहीये. हायकोर्टाच्या निर्णयानंतर पतीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि त्यावर हा निकाल देण्यात आला आहे.